हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना. झालं का भाऊ बहिणींनो सगळ्याचे जेवण भाकरी तुकडं खाल्लं का नाही? चला आज तुमच्या पुनमताईचं चाललंय काहीतरी काम, तर म्हणलं होतं निवांत व्हिडिओ काढावा. पण एकदा कामात गुतल्यावर परत मग व्हिडिओला उशीर होईल आणि मग परत बऱ्याच बहिणी मला म्हणते त्या पुनमताई आज व्हिडिओला लेट केला. पण लेट नाही करत, थेटच हिडीव टाकती या. आणि ती काय झालं, आज नवऱ्याला बी जायचं होतं कामाला, डबान फिबान दिला बर का बनवून. पण ती काय झालं कुठतरी, आता ही पाऊस चाललाय, आता ही काय वातावरण आमच्याकडं टम झालंय, दिसतय का? गडगड धडधड गडगड धडधड चाललंय या. पण ती कुठतरी पडला आमच्याकडं, नाही पडला बर का पाऊस, पण आमच्याकडं नाही पडला, दुसरीकडं पडला. पण तिकडं काय झालंय, पावसाने लाईटीचा घोटाळा झालाय. आणि लाईटीचा घोटाळा झाल्यामुळं तुमच्या दाजींचं काम बी कॅन्सल झालं या. आणि दाजीचं काम तुमचं कॅन्सल झालं तर मग आता सकाळीच्या पारी दाजीने खाल्ल्या होत्या 2 अडीच चपात्या. मग आता त्या 2 अडीच चपात्या अशा जिरवायच्या का? तर नाही. मग तुमच्या पुनमताईने काढलं काम, तुमच्या दाजीला दिलंय काम. म्हणलं 2 अडीच चपात्या काय मी अशा पचू देणार नाही, एक तर मी काय ठरवलंय काम केलं तर भाकर, तर तुमच्या दाजींना दिलंय लावून मी काम. हो का? आता इथं करायचं आपल्याला मस्त असा दिवाळीचा वट्टा. तर आता आली दिवाळी, म्हणजे तुमचं दाजी आता ती आणून टाकते बर का खडी, पण वटा करणार हाय मीच. दाजी तुमचं माल ही कालवून देते मला, वटा मीच करणार हाय. वाटलंच तर जमलं मला तर मी तुम्हाला तो व्हिडिओ पण बनवून अपलोड करीन, आणि नंतर तिथून पुढे मग फ्रेश होऊन माझा अजून ईडी येईल बर का. आता मी फ्रेश होणार नाही, कारण की आता मला शिमिटातच नाचायचं या त्याच्यामुळं. आणि राहिली गोष्ट, तर खडी मी का वाहत नाही असं मला भरपूर प्रश्न विचारलं जात्याल, तर मी आधीच उत्तर देती. तर माझी मान दुखत असल्यामुळं मी काय खडी डोक्यावर घेणार नाही, ती तुमचं दाजी काम करतेत या खडीचं वाह्याचं. आणि वटा आपला असा होणार आहे, तर तुम्ही बघू शकताय कस काय झालेलं आहे ती. म्हणजे आता ती कच्च खोलग मी, आता ही प्लॅनिंग म्हणजे कस माझ्या डोक्याने चलत, कस कस कोणाच्या डोक्याने चलत प्लॅनिंग, हा प्लॅनिंग माझ्या डोक्याने चलत. नवऱ्याला मी सांगत असती कस काय करायचं ती. शिमिटाच्या गोण्या बी आणल्यात, दोन शिमिटाच्या गोण्या आणल्यात. तर आता दिवाळी आली, दिवाळीला आपलं घर कसं दिसलं पाहिजे, एकदम चणचणीत झणझणीत मस्त, त्याच्यामुळं ही तयारी चाललेली आहे. तर आता गावाला कुणा कुणाच्या पाऊस पडतोय, आमच्या गावाला तर काय नुसतं धडधड गाडगाड वाजतंय, पण पडायचं काय नाव घेत नाही देऊ. तर हो का, आता तुम्हाला दाखवते मी, नंतर दाखवते वटा केल्याच्या नंतर दाखवीन अजून कसा काय झालाय ती. तर आता मी मागच्या कॅमेराने तर मी दाखवीन तुम्हाला काम कसं काय चाललंय ती. तर मस्त पैकी असं म्हणलं वाटा फिटा करून घ्यावा, जेणेकरून दिवाळीला आपलं घर कसं दिसलं पाहिजे, नादच खुळा दिसलं पाहिजे भाऊ बहिणीनं असं. तर म्हणलं आता आपल्या बहिणी वाट बघते त्या व्हिडिओची, परत एकदा कामात गुतली मी, म्हणजे आहे ना कसं आहे व्हिडिओला टाइम नाही भेटायचा. आता दुसऱ्या कामात असल्यावर तरी व्हिडिओ मी काढती, पण आता हे शिमिटाच्या कामात म्हणल्यावर जमायचं नाही ना, त्याच्यामुळं म्हणलं चला आधी काय असं बाकीचं सगळी काम माग आधी आपल्या बहिणीला एखादा व्हिडिओ बनवून टाकावा. आता भाव काय माहित हाय, माहिती नाही बर का भाव आहेत का नाही तर चॅनलवर, म्हणजे आपल्याला बघतात का नाही व्हिडिओ, कारण की बहिणीच कवा बघावा तवा अशा बहिणींच्याच कमेंट असतात, भावांच्या असतील बी काय मी बघत नाही एवढ्या. फेक अकाउंट जरी करत असतील भाऊ वाईट कमेंट तरी काय सांगता येत नाही, पण बहिणी बी करते ते बर का फेक अकाउंट करून व्हिडिओला वाईट कमेंट. पण असू द्या, कमेंटी कमेंटी करणारी ती असावी लागते ती कमेंटी, होय भाऊ बहिणीला. त्याच्यामुळं मी ना एवढं डोकं चालवत, तर आपलं काम भलं, आपलं घर भलं, आपला परपंच भला, आपली लेकरं भली, आणि काम केलं तर आपला नवरा भला, बरोबर का नाही? तर आता हो का, तुम्हाला तर माहित आहे मिस्तरीन मीच असती कामाला. तर असं माझं काम असतंय भाऊ बहिणींनो, आपला संसार भला आणि आपलं नवरा बायको आचं भांडण भलं. हा दुसरीकडे इंटरेस्ट मी कुठं देत नाही, आपल्या संसारातच जास्त इंटरेस्ट देत असती या. तर मी दाखवते तुम्हाला
आपला वाटा कशा पद्धतीने चाललाय। तर आता माग तर मुरुम ही भरून घेतला होता, तुम्हाला तर माहिती आहे मुरुम ही भरून घेतला, आता चांगला पावसाने चोपलाय। पण आता आपल्याला मस्त पैकी असा दारात असा झणझणीत वाटा बनवायचा आहे। तर त्या वाट्याची तयारी काय चाललेली आहे, तर ती वाट्याची तयारी कशी चालली जोरात ही पण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। आणि तुम्हाला दाखवल्याशिवाय भाऊ बहिणींनो मला आपलं घराचं काम असं अपूर्ण असल्यासारखं वाटतं, त्याच्यामुळे मी आहे ना तुम्हाला माझी प्रत्येक गोष्ट ही दाखवत असती आणि पहिल्यापासून दाखवत आली। पण आता काय लोकांमुळे अलीकडे काय गोष्टी मी दाखवत पण नाही, पण आमच्या ज्या प्रेम लाडक्या बहिणी आहेत त्यांना बघायची उत्सुकता राहती, म्हणजे आपुलकी राहती, त्याच्यामुळं मला दाखवावं लागतं। आता जर मी वाटा बनवला तर मला काय बहिणी म्हणतील की पूनमताई तुम्ही आम्हाला वाटा दाखवला नाही, कधी बनवला कसा बनवला, तर मी आज आपल्या वाट्याचं काम चालू आहे आणि ती मी तुम्हाला दाखवती या। तर कसं चाललंय जोरात ही मी तुम्हाला दाखवती, बघा मग आता। तर अगदी माप टाप घेऊन वाट्याचं काम चाललेलंय बघा। आता माप टाप टाकलेली आहेत आणि ही पहिला आपला एकदम विचित्र वाटा होता, आता एकदम मस्त आपल्याला तुळशीपर्यंत वाटा बनवून घ्यायचा आहे हो का। आता त्यासाठी आहे ना जिथं कचक खोलग आहेत ना हिथं एक लेवल चालली या करायची खडीनी। तर आता खडी आपल्या घराच्या कामाला आणलेली बरीच खडी अशी शिल्लक होती होय हा। तर आता ही तुमचं दाजी खडी टाकून घेते या, तिकडे नका टाकू, आता तिकडे टाका। तर आता हो का एक लेवल सगळी करून घेतलेली आहे खडीने, आता आपल्या घराच्या कामाला आणलेली होती ना खडी। तर आता वाटा झाल्यावी पूर्ण मी दाखवणार तुम्हाला कस काय झाला ते। आता वाट्याचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे तुमच्या पूनमताईच्या हातात आहे, दाजी तुमचं हाताखाली असतात माझ्या होय हा। तर आता वाटा बराच मोठा आहे बर का, माझं मानपाट तरी एक होणारच आहे ह्यानी, कारण की आपल्या ह्याचा कोबा पण तुमच्या पूनमताईनेच केलेला होता आणि दाजींनी तुमच्या मालकाला लावून दिला होता, कशाचा आपल्या शेडचा। आणि आता आपला वाट्याचं काम करायचं या। तर आता ही झाड सुद्धा आपल्याला आपल्या वाट्याचं जी पिशी जी करायची ना ह्याच्या मध्ये घ्यायच्या थोका, ही मोराच्या पाकाची झाड दोन्हीकडची पण तुळशीचं पण घ्यायचं आहे आपल्याला तुळशीच्या हिथून पण असा एकदम मस्त वाटाक बनवून। तर दाखवते तुम्हाला एकदम छान पद्धतीनं, आभाळ तर भरपूर आलेलं आहे भाऊ बहिणींनो, पावसाची शक्यता हाय हाय बी आणि नाही बी, कारण की गरजलेला कधी पडत नाही अशी म्हण आहे पूर्वजांची, आणि पडणारा कधी गरजत नाही। तर कसं वाटतंय, तर दाजींचा तुमच्या डबा भरलेला तसाच आहे, त्यो दुपारच्या आता त्यांना ही काम करून भूक लागणार आहे मला माहित आहे दुपारा, तर त्याच्यामुळे डबा त्यांचा बांधलेलाच आहे ते दुपारा खात्याल। आता मला काय मला भूक लागत नाही, मी एकच टाइम जेवत असते या, माझं जेवण ही एकच टाइम असतं, तीन टायमाचं एकच टाइम मी खात असते मी, म्हणजे तीन टाइम खात नाही मी, तीन टायमाचं एकच टाइम खाते, त्याच्यामुळं मला काय भूक लागत नाही भाऊ बहिणींना। तर आता तुळशीची आपल्या छाटणी केली होती, आता तुळशीला कलर द्यावा म्हणती, पण बघू आता काय होतंय। आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पूनमताई घरात सोफा शेट घ्या सोफा शेट घ्या, पण ती काय शक्य होणार नाही भाऊ बहिणींनो, मी आता काय म्हणजे सोफा शेट ही काय घेऊ शकत ना, म्हणजे घेणार नाही, घेऊ शकतायला काय झालं पण नाही घ्यायचं आपल्याला, आपण पहिल्यापासून मातीतली माणसं येत काय, पहिल्यापासून आपल्याला सोपं शेटन हीच होतं काय बसायला, शियाना मातीतली माणसं आपण भाऊ बहिणींनो, त्याच्यामुळं आपल्याला सवय आहे खाली बसायची उठायची, आपले आपण पहिल्यापासून परिस्थितीतून दिवस काढलेली माणसं येत, त्याच्यामुळं आपण कुठल्या गोष्टीला लाजत नाही लपत नाही, आणि का लाजायचं, गरिबी आली म्हण लाजू नाही, श्रीमंती आली म्हण माजू नाही, ही पूर्वजांची एक म्हण आहे। तर त्यातली आपली तुमच्या पूनमताईची गंमत म्हणजे त्यातली आहे,
किती जरी आलं तरी नमून आणि दबून खायचं, म्हणजे आपलं दिलंय देवाने ते आता आपलं समाधान मानून जीवन जगायचं। तर हो का बघा, हातरायचंय तिथं, तिथं तर लय खड्डा आहे। दादा तुमच्या दाजींना दिलंय बघा काम आणि खडी वाहायचं। मी काय नाही बाया वाहत खडी, मला दुखणं आलं तर उठायला यायचं नाही भाऊ बहिणीनो, एक तर बघायला कोणी नाही, मस्त नवरा आहे पण नवरा काय बघत नाही मला। त्याच्यामुळं आपलं कसं आहे जीवाचं म्हणजे बघून काम करायचं। आता कपडे तर शिवायची मरणाचे सण सुद्धा आलाय पण तरी पण मी मिशनी बसलेली नाही। का बसली नाही तर तुम्हाला सांगते, तुम्हाला तर माहीत आहे दुखणं आलं तर मला 4 दिवस तरी हातरुरातनं उठाय यायचं नाही। तर अशा पद्धतीनं आपल्या वाट्याची तयारी चाललेली आहे, तर कशी वाटती नक्की सांगा। हो का वाटा, तर वाटा झाल्या बघा कस काय दिसतोय झणझणीत चणचणीत। आणि तुमच्या पूनमताईनं काम हातात घेतलंय म्हणल्यावर काय अधुरं सोडणार आहे का? अजिबात नाही ती, हा असंच असतंय माझं। हा भाऊ बहिणींनो, तुमच्या पूनमताईचं काम म्हणजे कसं लेट पण थेट असं। तर वाटा झाल्याच्या वाट्याचं काम चालू झाल्याच्या नंतर तर जर जमलं तर नक्की तुम्हाला मी दाखवीन। आणि आपलं वाट्याचं काम एकदम जोरात होणार आहे आणि आपण दिवाळी एकदम भारी पद्धतीनं साजरी पण करणार आहे। कशी? अजून आपल्याला घर नटवायचंय, आता कलर द्या कलर द्या बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं पूनमताई घराला कलर द्या, कलर पण आपल्याला आत्ता द्यायचा नाही। गेल्या वर्षी आपल्या घराचं काम झालेलं आहे, एक तर एक वर्ष झालं घराचं काम झाल्यापासून किती तानातान काढली हे तुमच्या पूनमताईच्या जीवाला माहिती आहे। त्याच्यामुळं आता इन्व्हेस्टमेंट काय म्हणतात कसं आहे आपलं रिलॅक्समध्ये घ्यायचं, रिलॅक्समध्ये घेतलेलं चांगलं असतं। गाडीला फास्ट पळवायचे नाही, रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी चालू द्यायच्या, जसं आपल्याला योग्य वाटेल अशा चालू द्यायच्या। तर चला, तर आता एवढंच सांगते मी आणि परत व्हिडिओला उशीर झाला तरी म्हणू नका बहिणींनो की पूनमताई व्हिडिओ उशीर आला, आज व्हिडिओ लवकर नाही आला। व्हिडिओ मी टाकते, खास टाईम काढलाय व्हिडिओसाठी आणि परत पण जर जमलं मला कोबा करताना तरी पण मी नक्की व्हिडिओ बनवून टाकीन। चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।